कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। हंगाम, बाजाराची मागणी आणि दर याचा विचार करून ठरवतो। शेतकरी कोणतं पीक घेणार याचा 2 महिने आधी अंदाज घेऊन भाजीपाला रोपं रोपवाटिकेवर तयार करावी लागतात। 1995 आपण भाजीपाला शेती चालू केली। मी भाजीपाला हा व्यवसाय करत असताना रोपं तयार करताना त्यामधल्या अडचणी आणि वेळेत आम्हाला रोपं मिळू शकत नव्हती व त्या अडचणींचा विचार करून मी नंतर रोपं तयार करायला चालू केली। त्यावेळी ट्रेमध्ये रोपं तयार होत नव्हती, त्यावेळेला बेडवर आपण गादी वाप्यावर रोपं तयार करत होतो। त्यानंतर हळूहळू हायटेक पद्धती आली, त्यावेळी आम्ही नंतर ट्रेमध्ये रोपं तयार करायला चालू केली। सुरुवातीला फक्त 1/2 एकर क्षेत्रामध्ये शेडनेट हाऊस उभा केले। ते शेडनेट हाऊस मला NHB माध्यमातून सबसिडीतून आपण ते चालू केले। याचे सीझन आम्हाला माहीत आहेत, जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत ढोबळी मिरची हा सीझन असतो व या पिरियडमध्ये ढोबळी मिरचीची जास्त रोपं आम्ही तयार करतो। त्यानंतर दसरा दिवाळीसाठी झेंडूच्या जास्त लागवडी होतात, त्या पिरियडमध्ये आपण झेंडूची रोपं तयार करतो। तसं वर्षभर टोमॅटो, वांगी, लांबडी मिरची वगैरे ही रोपं वर्षभर चालतात, त्याच्या लागवडी वर्षभर चालतात। फ्लावर कोबी ही रोपं आम्ही वर्षभर तयार करत असतो। आता मोठ्या प्रमाणात आपण ऊसाची रोपं पण तयार करत आहोत। रोपं तयार करताना खत आणि औषधाच्या मात्रा देणं, गरजेनुसार सावली किंवा ऊन मिळेल अशी व्यवस्था करणं आवश्यक असतं। जास्त पाऊस झाला तर पावसापासून रोपांचं संरक्षण होण्यासाठी आपण हे ट्युनल केले आहेत पाईपचे, याच्यावर आपण प्लास्टिक पेपर वरनं आच्छादन करतो, त्यामुळे पावसापासून या रोपांचं संरक्षण होतं। तसेच वरती शेडनेट असल्यामुळे उन्हापासून ह्या रोपांचं संरक्षण होतं आणि पावसाळ्यात जास्त उष्णता मिळत नसल्यामुळे रोपांना हार्डनिंगची गरज असते, त्यासाठी आपण शेडनेट एका बाजूला काढून हार्डनिंगसाठी ओपन करतो। पाणी आपण शॉवरण्यांना ह्या रोपांना देतो, वेळच्या वेळी 2 दिवसाला स्प्रे आणि आळवणी वेळच्या वेळी राहतात। त्यांना आळवणीच्या माध्यमातून हे रोपं स्ट्रॉंग राहण्यासाठी त्यांना ट्रायकोडामा, सुडोमोनोस यांची आळवणी वेळोवेळी देतो। हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केल्यास व्यवस्थापन आणि इतर खर्च कमी होतो, त्यामुळं व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो। ढोबळी मिरचीची रोपे तयार करण्यासाठी ढोबळी मिरचीच्या एका पॅकेटची किंमत 844 रुपयाला एक पॅकेट मिळते व त्याचे जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता 80-90% इतकी असते। जर्मिनेशन होऊन तो सीड 1 रुपयाला आपल्याला पडतो। ट्रे, कोकोपीट, औषध खर्च, आळवणी, फवारणी व लेबर चार्जेस हा खर्च 50 पैसे, असं एकूण 1 रुपये 50 पैशाला आपल्याला रोप तयार होतं। प्लस ट्रान्सपोर्टेशन 10 पैसे राहतं, असं 1 रुपये 60 पैशाला एक रोप आपल्याला तयार होतं। आपण ते 1 रुपये 70 पैसे ते 75 पैशाला त्या रोपाची विक्री करतो। आपल्याला एका रोपापाठीमागं 10 पैसे ते 15 पैसे रोप राहतात, म्हणजेच एक पूर्ण एका ट्रेला
म्हणजे 100 रोपाच्या एका ट्रेला आपल्याला 10 रुपये ते 15 रुपये प्रॉफिट राहतं. ते रोप तयार करण्यासाठी आपल्याला 35 ते 40 दिवस त्याचे संगोपन करावं लागतं. सुधारणारी आर्थिक परिस्थिती, संतुलित आहाराबद्दल होणारी जागृती आणि निर्यातीच्या संधीमुळे भाजीपाला उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याला पूरक रोपे उत्पादनाचा व्यवसाय दर्जेदार पद्धतीने केल्यास कमी क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये भरपूर नफा मिळू शकतो. विकास नलवडे यांचा आदर्श घेऊन अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्यवसाय केल्यास त्यांना स्वतःची आर्थिक परिस्थिती सुदृढ करणे शक्य आहे. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. पिकास फळझाडांची जोड, शेती धंद्यास नाही तोड, खतांचा संतुलितपणे वापर करा, जमिनीचे आरोग्य अक्षय राखा. नवतंत्राची आधुनिक शेती, आपला विकास आपल्या हाती.